संबंधित अधिकारियों पर कार्रवाई का न्याय करें, ऐसी मांग जितेंद्र शामकुड़े ने आयोजित पत्र परिषद में की। 9/2/2019 से व्यवसायिक कर्ज के लिए बैंक ऑफ इंडिया शाखा नागभीड़ इनकी ओर से शारीरिक, मानसिक और आर्थिक परेशानी होने संदर्भ में पत्र परिषद ली गई। पत्र परिषद में नागभीड़ के मूसा भाई नगर निवासी जितेंद्र धनराज शामकुड़े ने इस मामले को विस्तृत रूप से बयान करते हुए संबंधित अधिकारियों पर कार्रवाई कर योग्य न्याय दे, ऐसी मांग की। मध्ये बिझनेस चालू केला होता, मला बिझनेस वाढवायचा होता, त्याच्यामुळे मी 2019 मध्ये फरवरी 2019 मध्ये बँकेमध्ये लोनसाठी अप्लाय केला, स्टँडअप इंडिया स्कीम थ्रू लोनसाठी अप्लाय केला, आणि बँकेचे पूर्ण डॉक्युमेंटची पूर्तता करूनही बँकेने मला दिलं नाही आणि अन्नाचक डॉक्युमेंट मागला, त्याच्यामुळे अन्नाचक वेळ गेला, अन्नाचक खर्च झाला, त्या यांच्या चक्रमध्ये माझा चालू बिझनेस बंद पडला, मी फायनान्शियली पूर्ण बर्बाद झालो, माझी प्रॉपर्टी घर वीज सगळं बंद झालं आणि माझा बिझनेस पण गेला, आज मी फायनान्शियली पूर्ण डुबलो आणि याच्यावर कारवाई व्हावी आणि नुकसान भरपाई तर मी कोर्टातून केस करून मी ते घेईलच, कारण की माझ्याकडे सगळे प्रूफ आहेत, मी घेईलच, ते काय जे आहे ते होईलच, पण माझं म्हणणं आहे की तुम्ही हा मुद्दा उचला, कारण की एकाने सुसाईड केला आहे बँक मध्ये, म्हणजे माझ्याकडे आहे तो न्यूज आहे SBI बँक ची की एकाने सुसाईड केला आहे आणि आज माझ्यासोबत माझ्यावर तेच पाडी आहे ऑलमोस्ट, कारण की माझं सगळंच गेलं आहे, माझ्यावर आज मला फॅमिलीचा सपोर्ट आहे, घरच्या म्हणजे मित्रांचा सपोर्ट असल्यामुळे मी सर्व्हाइव्ह करत आहे, नाहीतर आज माझी तीच कंडिशन असते, मला सुसाईडच करावं लागलं असतं। लोनचे डॉक्युमेंट करायला गेला 7-8 लाख रुपयाचा खर्च आला सर, कारण की एन ए ऑर्डर वगैरे, बिल्डिंग मॅप याच्यामध्ये आणि ते खर्ची एस्टिमेट व्हॅल्युएशन आणि बाकी छोटे मोठे डॉक्युमेंट राहतात त्यासाठी आणि चंद्रपूरला सगळ्या डॉक्युमेंटसाठी येणं, या 7-8 लाख रुपयाचा खर्च झाला आणि मी 2016 बिझनेस चालू केला तो स्वतःचा, त्यासाठी मी 25-30 लाख रुपये लावले, तर तो बिझनेस बुडाला, त्यांनी डायरेक्टली माझा तो पैसा गेला आणि तो वेळही गेला आणि ॲट द एंड मग त्या बँकेने मला आईच्या नावाने गरज नसताना तो लोन क्लिअर केला, आईच्या नावाने असलेला तो मी क्लिअर केला, तर तोही मी म्हणजे आज माझ्या 35-40 लाखाचं घर आहे, तर तो मी आज 22 लाखाचं घर विकला आणि पैशाचे तो लोन फेडून मी क्लिअर केलं आणि तो इनडायरेक्टली तोही लाभ माझ्या आज बँकेमुळे, मी 50-60 लाखांनी अंदर आहे आणि वरतून माझं 6 वर्षाचं नुकसान झालं आहे, कारण की आज अगर मी बिझनेस चालू करतो तर मला पुण्यापासून सुरुवात करावं लागेल, पुन्हा तेवढी मेहनत घ्यावं लागेल आणि हा मेंटली एवढा मेंटली फिजिकली जो स्ट्रेस आहे आणि बँकेने मला म्हणजे जागा येणे करायला सांगितली, गव्हर्नमेंटच्या GR नुसार म्हणजे अगर तुमचा बिझनेस कृषी रिलेटेड असल्यामुळे असेल तर तुम्हाला ए नाही करायची गरज नाही, पण बँकेने त्याचा नकारून तरी मला बँकेने एन ए करायला लावलं आणि त्या एन ए ऑर्डरवर पण त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं की बाबा हे एन ए ऑर्डर असं असल्यामुळे तुम्ही याच्यावर नाही करू शकत, तर त्याचं स्पष्टीकरण घेऊन या टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटहून, मी ते पण आणून दिलं त्यांना, ते स्पष्टीकरण पण आणून दिलं टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट या एन ए ऑर्डर अंतर्गत तुम्ही हा बिझनेस या जागेवर करू शकता।